नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा तयारी आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये महापोर्टलने विचारलेले 50 MP क्वेश्चन बघणार आहोत. तर मित्रांनो, हे व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला व्हिडिओ हे जरूर. तर मित्रांनो, व्हिडिओला स्टार्ट करूया. बघा, पहिला क्वेश्चन आहे, सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता. सातवाहन घराण्याचा संस्थापक कोण होता? तर ऑप्शन बघा काय आहेत, हाल सातकर्णी प्रथम, गौतमीपुत्र सातकर्णी आणि सिमुख. तर याचं बरोबर उत्तर आहे सिमुख. सिमुख हे त्याचं बरोबर उत्तर आहे, ऑप्शन नंबर 4. पुढचा क्वेश्चन बघा, दी आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र कोणाचे आहे. तर याचं बरोबर उत्तर आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं आहे ते आत्मचरित्र. द आर्ट ऑफ द डील हे आत्मचरित्र डोनाल्ड ट्रम्प यांचं, ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. मित्रांनो, तिसरा प्रश्न बघा, मेघालयाची राजधानी कोणती. तर ऑप्शन बघा कोणते आहेत, 1 इम्फाळ, 2 शिलाँग, 3 इटानगर आणि 4 कोयमा. तर याचं बरोबर उत्तर कोणाला येत असेल तर मित्रांनो, मला कमेंट बॉक्समध्ये जरूर द्या. मी याचं उत्तर सांगतो, मेघालयाची राजधानी आहे ऑप्शन नंबर 2 शिलाँग बरोबर आहे. मित्रांनो, ऑप्शन नंबर 2 आहे मेघालयाची राजधानी शिलाँग. पुढचा क्वेश्चन, तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात. तलावांचा जिल्हा म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखतात? तर याचं बरोबर उत्तर बघा कोणाला माहीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये द्या. तर याचं बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 2 गोंदिया. गोंदिया जिल्ह्याला तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कुठे केलेला आहे. भारतात शिलालेखांचा सर्वात जास्त संग्रह कुठे केलेला आहे? तर मित्रांनो, मी डायरेक्ट उत्तर सांगत जाईन, ज्यानंतर व्हिडिओ आपली लांब होईल. त्यामुळे आपले 50 क्वेश्चन आहेत मित्रांनो, तर आपल्याला व्हिडिओ जरा जास्त लांब होईल. पण मित्रांनो, हे सगळे क्वेश्चन तुम्हाला MP एकाच ठिकाणी मिळतील. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण भाग कुठे स्किप करू नका, तर मी डायरेक्ट व्हिडिओ सांगत जाईन इथून पुढे. तर याचं उत्तर आहे मैसूर, कर्नाटका. DNA म्हणजे काय, म्हणजेच DNA टेस्ट कशाला म्हणतात, त्याचा लॉन्ग फॉर्म आपल्याला विचारला आहे मित्रांनो. तर याचं बरोबर आन्सर आहे डिटॉक्सिकेशन न्यूक्लिओ अमिनो ॲसिड, ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. तर मित्रांनो, हे DNA टेस्ट म्हणजे त्याचं लॉंग फॉर्म आहे ह्या प्रश्नाचं, DNA. तर मित्रांनो, हे तुम्ही पाठ करून ठेवा किंवा तुमच्या लक्षात असू द्या, कुठंतरी लिहून ठेवा. हे नेहमी विचारतात परीक्षेला असे लॉंग फॉर्म. पुढचा क्वेश्चन बघूया मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते. तर त्यामध्ये अंबाला, ऑप्शन नंबर 4 अंबाला हे त्याचं उत्तर आहे. अंबाला शहर विज्ञान शहर म्हणून ओळखले जाते, ऑप्शन नंबर 4 त्याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो. मित्रांनो, तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे पुढच्या व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळून जातील. आणि मित्रांनो, तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हा, म्हणजे महत्त्वाचे सूचना तुम्हाला तिथं मिळून जातील. हॉल तिकीट वगैरे आलेले असतात ते तुम्हाला माहीत होत नाही, त्यामुळे ते तुम्हाला तिथं सूचना मिळून जातील. त्यामुळे मित्रांनो, त्याला जॉईन व्हा मित्रांनो. सन 1859 चार्ल्स डार्विनने टिंबटिंब या ग्रंथात उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला. तर तो कोणत्या ग्रंथात मांडला होता उत्क्रांतीचा सिद्धांत? तर त्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन नंबर टू ओरिजिन ऑफ स्पीसीज या ग्रंथामध्ये चार्ल्स डार्विनने उत्क्रांतीचा सिद्धांत मांडला होता. सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन आहे मित्रांनो, बॅरोमीटर हे उपकरण काय मोजण्यासाठी वापरतात. बॅरोमीटर हे उपकरण आहे आणि त्याच्यामुळे आपण काय मोजू शकतो, तर त्याच्यामुळे आपण वातावरणातील दाब मोजू शकतो, हवेचा दाब मोजता येतो त्या उपकरणाचा वापर करून. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, वातावरणातील दाब मोजण्यासाठी वापरतात बॅरोमीटर. कोणत्या शास्त्रज्ञाने 1949 सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. तर या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे, गार्डन विली या शास्त्रज्ञाने 1949 सर्वेक्षणाचे तंत्र विकसित केले. तर या प्रश्नाचं उत्तर गार्डन विली, ऑप्शन नंबर 4. मित्रांनो, तुम्हालाही प्रश्नाचं उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला देत चला, म्हणजे तुमचे पण प्रॅक्टिस होईल, आपल्याला एक्झाम असल्यासारखं वाटेल. तर मित्रांनो, बघूया नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणता शब्द गुजरातीमधून मराठीमध्ये आला आहे. तर तो शब्द बघा काय, एक मजूर आहे, दुसरा अत्तर आहे, तिसरा अडकित आहे, चौथा दलाल आहे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन 4, दलाल हा शब्द गुजरातीमधून मराठीमध्ये आला आहे, ऑप्शन नंबर 4. संविधानाबद्दल प्रश्न आहे, भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगासाठी तरतूद कोणत्या कलमानुसार करण्यात आली आहे. संघ लोकसेवा आयोगासाठी कोणत्या कलमात तरतूद करण्यात आली असं विचारले आणि कलम दिले आहेत, कलम 315, कलम 319, कलम 330 आणि कलम 312. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, कलम 315 या कलमामध्ये भारतीय संविधानामध्ये संघ लोकसेवा आयोगाची तरतूद करण्यात आलेली आहे. बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना कोणी केली. तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, नाना जगन्नाथ शंकर शेट यांनी बॉम्बे असोसिएशन या संघटनेची स्थापना केली होती.
मित्रांनो तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली हे जरूर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचा काय प्रॉब्लेम असेल तुम्हाला काय प्रश्न असतील त्याचं उत्तर तुम्हाला माहिती असेल तर कमेंट बॉक्समध्ये मला सांगा मी त्याचं उत्तर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. तर मित्रांनो हा प्रश्न बघा लवकर या शब्दाची जात ओळखा हा मराठी व्याकरणाचा क्वेश्चन आहे मित्रांनो. तर लवकर या शब्दाची आपल्याला जात ओळखायचे तर ऑप्शन बघा काय काय आहेत. ऑप्शन बघा यापैकी नाही उभयाने व्यावय क्रियाविशेषण अवयव क्रियापद. तर त्यामध्ये लवकर या शब्दाची जात क्रियाविशेषण अवयव ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे क्रियाविशेषण अवयव. पुढचा क्वेश्चन बघा स्वित्झर्लंड या देशाची राजधानी कोणती. स्वित्झर्लंड या देशाची राजधानी कोणती ऑप्शन बघा यापैकी नाही जिनेवा बर्न आणि डिझनीलँड. तर यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 3 बर्न. बर्न ही स्वित्झर्लंड या देशाची राजधानी आहे. भारतीय राज्यघटना कोणत्या तारखे सामण्यात आली होती. तर ऑप्शन बघा 9 ऑगस्ट 1950 26 जानेवारी 1949 15 ऑगस्ट 1947 आणि 26 जानेवारी 1950. तर मित्रांनो आपला देश हा 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला होता तो आपण स्वतंत्र दिन म्हणून साजरा करतो आणि 26 जानेवारी 1950 हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजेच भारत स्वतंत्र झाल्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी ही राज्यघटना अंमलात आली होती. मित्रांनो मराठी व्याकरणाचा क्वेश्चन आहे आणि असे मराठी व्याकरणाचे क्वेश्चन आपल्याला 20 मिळतात प्रत्येक मराठी एक्झाममध्ये. प्रत्येक स्टेट गव्हर्नमेंटच्या एक्झाममध्ये 20 मार्कासाठी मराठी व्याकरण विचारलं जातं. त्यामध्ये बघा एक वचन ओळखायला लावलं आहे त्यांना ऑप्शन दिले आहेत मळे फळे खिळे आणि तळे. त्यामध्ये मळे अनेक असतात फळे अनेक असतात खिळेसुद्धा अनेक असतात पण तळे मात्र एकच असतं. एक तळ्याला आपण तळे म्हणतो अनेक तळ्यालासुद्धा तळे म्हणतो. अनेक तळे असतील त्याला तळे म्हणतो आणि एक असेल तर त्याला तळे म्हणतो. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. एक वचन आहे ते तळे. सी विद्यासागर राव हे कोणत्या राज्याचे राज्यपाल होते. ऑप्शन बघा पंजाब मध्य प्रदेश महाराष्ट्र आणि कर्नाटक. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री महाराष्ट्र. सी विद्यासागर राव हे महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल होते. पुढचा प्रश्न बघा ऑस्कर पुरस्कार 2017 सर्वोत्कृष्ट चित्रपट कोणता होता. तर त्यामध्ये मून शाईन मून लाईट मून ट्रेलर आणि मून सेप्टर असा ऑप्शन आहे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 मून लाईट. ऑस्कर पुरस्कारसाठी सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून मून लाईट या चित्रपटाला ऑस्कर पुरस्कार मिळाला होता. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. मित्रांनो मराठी व्याकरणाचा क्वेश्चन आहे कंठ दाटून येणे हा वाक्यप्रचार आहे. तर कंठ दाटून येणे हा वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायला सांगितलेला आपला असा प्रश्न आहे. तर ऑप्शन बघा गहिवरून येणे आनंद होणे अंगात येणे आणि किंचाळणे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 गहिवरून येणे. कंठ दाटून येणे म्हणजे गहिवरून येणे. ऑप्शन 1 बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन बघा ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे. ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान आहे आणि ते कोणत्या जिल्ह्यात आहे बघा. ऑप्शन आहेत अमरावती गोंदिया नागपूर आणि चंद्रपूर. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ताडोबा हे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्ह्यात आहे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर. मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये मराठी व्याकरण सामान्य विज्ञान मॅथमॅटिक्स अशा इतिहास या सगळ्यांचा म्हणजे ज्या असा पेपर तुमचा असतो त्या फॉर्मॅटनुसार हा क्वेश्चन आपण सेट केले. तर मित्रांनो तुम्हाला एक्झाममध्ये किती मार्क मिळतात हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. लाईक केलं नसतं व्हिडिओला अजूनही लाईक करायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुढचा प्रश्न बघा खालील शब्दातील सामान्य नाम ओळखायचे. सामान्य नाम म्हणजे एका विशिष्ट जातीला दिलेले नाम म्हणजे सामान्य नाम असतं आणि विशेष नाम म्हणजे एका व्यक्तीला ते नाम घेतल्यानंतर फक्त एक व्यक्तीचा उल्लेख केला जातो त्याला विशेष नाम म्हणतात. तर बघा हिमालय सह्याद्री आणि डोंगर सिंधू हे आहेत. तर हिमालय म्हटल्यानंतर आपल्या डोळ्यासमोर डायरेक्ट हिमालय असा एक डोंगर येतो. तसेच सह्याद्री म्हटल्यानंतर सुद्धा एकच आहे तो सह्याद्री आणि सिंधू नदी म्हटलं तर सिंधूसुद्धा एकच आहे. पण डोंगर म्हटल्यानंतर कोणता डोंगर असं त्याच्यामुळे ते सामान्य नाम होऊ शकतं कारण एक विशेष नामाचा उल्लेख याच्यामध्ये केलेला नाही. डोंगर म्हणजे कोणता डोंगर सगळीकडे डोंगर आहे त्यामुळे त्याचा ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. ऑप्शन नंबर 3 डोंगर सामान्य नाम आहे. पुढचा क्वेश्चन बघा गैरशिस्त हा समास कोणता आहे. तर त्यामध्ये ऑप्शन बघा द्वंद्व समास दिगू समास अव्ययीभाव समास आणि कर्मधारी समास. तर त्यामध्ये ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे अव्ययीभाव समास आहे हा. गैरशिस्त हा अव्ययीभाव समासामध्ये येतो. सायन्सचा क्वेश्चन आहे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेस काय म्हणतात. प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना आपली दिशा बदलतो त्या दिशा बदलण्याच्या नैसर्गिक घटनेत काय म्हणतात. तर ऑप्शन बघा प्रकाशचे स्थानांतर प्रकाशचे रूपांतरण प्रकाशाचे परावर्तन किंवा प्रकाशचे अपवर्तन. तर त्याला म्हणतात ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे प्रकाशाचे अपवर्तन म्हणतात. त्यांना प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात जाताना जो आपला मार्ग बदलतो त्याला प्रकाशचे अपवर्तन असे म्हणतात. पुढचा क्वेश्चन बघा तोंड या शब्दात समानार्थी शब्द ओळखा. तर ऑप्शन बघा खग कर अंबर आणि आनंद. तर त्यामध्ये बरोबर उत्तर ऑप्शन नंबर 4 आनंद हे त्याचं उत्तर आहे. तोंड या शब्दात समानार्थी शब्द आनंद आहे. पुढचा क्वेश्चन बघा
सुदर्शनच्या आतेभावाच्या एकुलत्या एक मामाच्या मुलाच्या आईशी सुदर्शनचे नाते काय? मित्रांनो, हा रिलेटिव्हमधला क्वेश्चन आहे, तर ऑप्शन बघायचे काय आहेत. एक नंबर आहे ऑप्शन आई, दुसरा आहे आत्या, तिसरा आहे बहीण आणि चौथा आहे ऑप्शन नंबर फोर पत्नी. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर वन, आई हे त्याचं उत्तर आहे. सुदर्शनच्या आते भावाच्या एकुलत्या एका मामाच्या मुलाच्या आईशी तर सुदर्शनचे नाते. पुढचा क्वेश्चन बघा, एम पी सी बी म्हणजे काय, त्याचा लॉंग फॉर्म विचारला आहे. तर त्यामध्ये बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर, महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड हे त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर. एम पी सी बी त्याचं लॉंग फॉर्म आहे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड. मित्रांनो, उरलेले क्वेश्चन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तर मित्रांनो, पुढची व्हिडिओ जरूर बघा. आपण कमेंट बॉक्समध्ये मला सांगा कसे तुम्हाला हे व्हिडिओ वाटले आणि तुम्हाला 27 क्वेश्चनपैकी किती बरोबर आले ते मला कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा. तसेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.